सियाराम शॉप घेऊन आलंय विशेष ऑफर. 4,999 रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि 9,999 रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार. संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्रदालन, ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे, सुटिंग, शर्टिंग, रेडीमेड, जीन्स, ट्राउझर्स, सर्व काही एका छताखाली. कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा. चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला. ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स, मालपाणी प्लाझा समोर, जाणता राजा रोड, संगमनेर. मोबाईल 94-20-10-64-20. राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हेगारी कमी होण्यासाठी एक कॅमेरा पोलिसांसाठी, हा नाविन्यपूर्ण उपक्रम पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडून राबवला जात आहे. त्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये पोलीस, महसूल, नगरपालिका आणि शहरातील व्यापारी वर्ग यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारक आणि माजी नगराध्यक्ष अनिल कासार यांची उपस्थिती होते. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गुन्हेगारांवर वचक बसवत नागरिकांना देखील स्वयंशिस्त लागली पाहिजे या हेतूनं व्यापारी आणि प्रशासनाच्या बैठकीचं आयोजन केलं. या बैठकीला व्यापारी वर्गानं उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं हजेरी लावली. यामध्ये कापड, किराणा, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक, मोबाईल यांच्यासह सर्व व्यापारी प्रतिनिधींची हजेरी होती. रस्त्यावरील अतिक्रमण, पथारी धारक, वाहनांच्या बेशिस्त पार्किंग अशा समस्या व्यापाऱ्यांनी पोलीस निरीक्षक ठेंगे आणि तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासमोर मांडल्यात. राहुरी शहरामध्ये नुकतेच नव्याने आलेले माननीय PI साहेब संजय ठेंगे, तसेच राहुरी तहसीलला नव्याने रुजू झालेले तहसीलदार साहेब, तसेच राहुरी नगरपालिकेचे ठोंबरे साहेब आणि व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे व्यापारी असोसिएशनच्या वतीने राहुरी व्यापारी शहरामधील जी अडचणी होत्या त्या आज यांच्यासमोर मांडण्यात आलेल्या आहेत. तर राहुरी शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेले आहे, त्या अतिक्रमणामुळे रस्ते लहान झालेले असून तसेच वाहतुकीस वारंवार प्रचंड प्रमाणामध्ये विस्कळीतपणा येत आहे आणि सर्वसामान्य माणसांना रस्त्याने चालणेसुद्धा मुश्किल झालेले आहे. तर राहुरी नगरपालिकेने जे अतिक्रमण आहे हे अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर यांना पथारीवाल्यांना लायसन्स देऊन त्यांची जागा ही फिक्स करून घ्यावी, जेणेकरून त्या जागेवर पुन्हा कोणी अतिक्रमण करून पुन्हा बसणार नाही. आणि तशीच जी मर्यादा दिलेली आहे बसण्याची ती मर्यादा फिक्स करून द्यावी. तसेच राहुरी पोलीस स्टेशनमध्ये जवळजवळ 3 वर्षापासून आमची CCTV ची मागणी होती, ती लोकप्रतिनिधी, पोलीस स्टेशन व व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ते पूर्ण करण्यात यावे अशी पण विनंती माननीय PSI साहेबांना केलेली आहे. ती लवकरात लवकर पूर्णत्वाला येईल अशी मी आशा बाळगतो. तसेच राहुरी शहरामधील जे अतिक्रमण झालेलं आहे या अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये राहुरी नगरपालिकेने ठोस निर्णय घेऊन लवकरात लवकर अतिक्रमण व रस्ता मोकळा करून द्यावा, जेणेकरून वाहतुकीस अडथळा येणार नाही. प्रशासनाच्या वतीनं मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना पेठेतील वाहतुकीसंदर्भात समविषम तारीख पार्किंग आणि शहरात पार्किंगची योग्य ती व्यवस्था करणार असल्याचा विश्वास मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी व्यक्त केलाय. तर या कार्यक्रमाचं औचित्य साधून पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी राहुरी नगर परिषदेतील सफाई निरीक्षक राजेंद्र पवार आणि त्यांच्या संपूर्ण कर्मचारी वर्गाचा सन्मान केलाय. पोलीस निरीक्षकांनी आमच्याशी हितगुज साधलं आणि आमचा सन्मान केला, यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. माझं नाव राजेंद्र पवार, मी राहुरी नगर परिषद आरोग्य निरीक्षक म्हणून काम करतोय. आम्हाला येथे माननीय ठेंगे साहेब PI यांनी सत्कारासाठी बोलवलं होतं. या सत्कार कार्यक्रमामध्ये माननीय मुख्याधिकारी श्री ठोंबरे साहेब तसेच माननीय अरुणसाहेब तनपुरे हेही उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा व माझ्या टीमचा सत्कार माननीय ठेंगे साहेब यांनी केलेला आहे, जेणेकरून आम्ही संपूर्ण शहराची स्वच्छता करतो. शहराची स्वच्छता करत असताना काही गोष्टी आढळल्यास किंवा काही काम आढळल्यास त्यांना त्यांच्या निदर्शन आणू द्यावं अशा या दृष्टिकोनातून त्यांचं संपूर्ण पोलीस स्टेशन व संपूर्ण तहसील कार्यालय स्वच्छता केल्याबद्दल त्यांनी आमचा सत्कार व आमच्या फायर ब्रिगेडचा सत्कार करून त्यांचा आमचं स्फूर्ती वाढून दिलेली आहे. त्यामुळे त्यांचं
आभारी आहे. रावरी पोलीस स्टेशन हद्दीमधील गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा या दृष्टिकोनातनं पोलिसांची जी एक कॅमेरा पोलिसांसाठी ही जी योजना आहे त्याबाबत त्या व्यापाऱ्यांमार्फत आपण एक एक कॅमेरा जो रोडच्या दिशेने कव्हर करेल अशा अँगलने बसवा असं आवाहन केलं आणि त्यामुळे निश्चितच गुन्ह्याला प्रतिबंध होऊ शकतो अशी त्यांना ग्वाही दिल्याने सर्व व्यापाऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांनी सीसीटीव्ही बसवून घेण्याबाबत ग्वाही दिली. त्याचबरोबर ट्रॅफिकच्या समस्येच्या बाबतीमध्ये सदर बैठकीस उपस्थित असलेले सीओ श्री ठुंबरे साहेब यांनी ट्रॅफिक समस्या निर्मूलनासाठी ऑड इव्हन पार्किंग तसेच पार्किंग नो पार्किंग झोन्स त्याचे पट्टे मारून घेण्याबाबत आश्वासन केले. त्याचा निश्चितच ट्रॅफिक सुरळीत करण्यातही फायदा होईल. सध्या राज्यभर गाजत असलेल्या वकील आढाव दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी ज्यांनी शोध लावला ते राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख आणि प्रमोद ढाकणे यांचा देखील सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला गेला. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड, तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98814 73753.